पौलाचे थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय एक। देव पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिका करांची मंडळी, तिला पौल, सिल्वान व तिमथ्य याजकडून तुम्हास कृपा व शांती असो। आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाचे उपकार स्मरण करीतो। आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर याचे आम्ही निरंतर स्मरण करीतो। देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवडणूक आम्हास ठाऊक आहेच, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हास कळविण्यात आली। तसेच तुम्हाकरिता आम्ही तुम्हांमध्ये कसे होतो हे तुम्हास ठाऊक आहे। तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकारी झाला। अशाने मासेदोनिया व अखिया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झाला। मासेदोनिया व अखिया यात तुम्हापासून प्रभूचे वचन गाजत गेले। इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे। यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगावयाचे अगत्य नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले। सदाजीवी व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याने ज्याला मिलेल्यातून उठविले व भावी क्रोधापासून आपल्याला सोडविणारा असा त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते स्वतःहून आम्हाविषयी सांगतात। थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय दोन। बंधुजन हो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःला माहीत आहेच। पूर्वी फिलिप्पीत आम्ही दुःख भोगून व दांडगाई सोसली तुम्हास माहीतच आहे। मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले। आमचा उपदेश भ्रांती अगर अमंगळपण यापासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता। तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हास सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो। आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा देव हा खुश होईल असे बोलतो। आम्ही अर्जवाचे भाषण करीतांना कधी आढळलो नाही हे तुम्हास माहीत आहे। तसेच लोभाने कपटवेश धारण केलेले असे आम्ही कधी आढळलो नाही, देव साक्षी आहे। आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी मनुष्यांपासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीतांना आम्ही आढळलो नाही, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हांमध्ये सौम्यवृत्ती होतो। आम्हास तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाच्या सुवार्तेचे केवळ दान देण्यास नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो। बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे। तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हास देवाच्या सुवार्तेची घोषणा केली। तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्ष आहात व देवही आहे। तुम्हास ठाऊकच आहे की जसा बाप आपल्या मुलास तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकास बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे। आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देववचन स्वीकारिले ते मनुष्याचे म्हणून नव्हे तर देवाचे असे स्वीकारिले, आणि वास्तविक ते तसेच आहे, ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे। बंधूंनो, यहुदियातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांचे तुम्ही अनुकारी झाला, म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे शोषिली तीच तुम्हीही आपल्या देशबांधवांच्या हातून शोषिली। त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेश त्यालाही जीवे मारिले आणि आम्हास छळ करून बाहेर घालविले। देवाला जे प्रिय ते न करिता ते सर्व मनुष्यांचे विरोधी झाले आहे। विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची ते आम्हास मनाई करिता, हे यासाठी की त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत असावे, त्याजवळील क्रोधाची सीमा झाली आहे। बंधुजन हो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहदृष्ट्या तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन
तुमचे तोंड पाहावयास आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. या उत्कंठेमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचा बेत केला. मी पौलाने एकदा नाही तर दोनदा केला, परंतु सैतानाने आम्हास अडविले. आमची आशा, आमचा आनंद, आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 3. आमच्याने आणखीन दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले. आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक याला यासाठी पाठविले की त्याने तुम्हा स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण यासाठीच नेमलेले आहो हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हा सांगून ठेविले की आपणास संकटे भोगाव्याची आहेत. त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे. यामुळे मलाही आणखीन दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वास संबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, भूलविणाऱ्याने तुम्हास भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता तिमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहो तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची नेहमी चांगली आठवण करिता याविषयीचे सुवर्तमान आम्हास कळविले. यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले. कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर आहात तर आमच्या ठाई जीव आहे. आम्ही आपल्या देवासमोर तुम्हामुळे ज्या सर्व आनंदाने आनंदित आहो त्याबद्दल आमच्याने तुमच्या संबंधाने देवाचे किती उपकार स्मरण करवेल. आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रार्थना करीतो की आम्ही तुमचे तोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. आता देव आपला पिता हा व आपला प्रभू येशू हा स्वतः आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसहित येईल. त्यावेळेस तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यास त्याने ती स्थिर करावी. आमेन. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 4. बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करीतो व प्रभू येशूमध्ये बोध करीतो की तुम्ही कसे चालून देवाला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व त्याप्रमाणे चालत आहात. त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, तुम्ही जारकर्मापासून स्वतःस दूर राखावे, देवाला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे ते समजून घ्यावे. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूला फसवू नये, कारण प्रभू या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे हे आम्ही तुम्हास आगाऊ सांगितले होते व साक्ष पटविली होती. देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही तर पवित्रतेसाठी पाचारिले आहे. तर ह्याचा अवेर करणारा तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अवेर करीतो असे होते. बंधू प्रीतीविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे आणि सगळ्या मासेदोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी. बाहेरल्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्त राहणे, आपापला कारभार करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हास असावी. बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.
येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास देव त्याचबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हा सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जावणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान करा. थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 5. बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतः पूर्णपणे माहीत आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहो त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे. तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. यास्तव तुम्ही एकमेकास बोध करा व एकमेकांची वृद्धी करा असे तुम्ही करीतच आहात. बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हामध्ये जे श्रम करीतात प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात त्यांचा तुम्ही मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यास प्रेमाने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांत असा. बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकास ताकीद द्या. जे अल्पधीराचे आहेत त्यास धीर द्या. अशक्तास आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत असा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. संदेशांचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखली जावो. तुम्हास पाचारण करणारा विश्वासू आहे, तो हे करीलच. बंधूंनो, आम्हासाठी प्रार्थना करा. पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गास सलाम करा. मी तुम्हास प्रभूची शपथ घालून सांगतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असू.